वैयक्तिक फार काय चालत नाही. परमेश्वराची कृपा माझ्यावर प्रचंड आहे की हे खरा चेहरा जो पाडनेर तालुक्याने 4.5 वर्ष सहन केला हा जनतेपुढे आला. तो प्रचाराला जाताना त्यांना माझे रस्ते दिसत नसते तर मग काय करू शकत नाही. हे पहा, एखाद्याने आंधळवयचा सोंगच घेतला असेल तर त्याला मी जागा करू शकत नाही. कामं एवढे आहेत की या अहिल्यानगर लोकसभेमध्ये निकालाची चर्चा होऊ शकत नाही. पण जनमानसाने एकदा पाहिल्यानंतर त्यांना एक वेगळं आकर्षण आहे, त्यामुळे मतदिके वाढण्यामध्ये निश्चित या सभा मदत करेल याबद्दल काही कुठली शंका नाही. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तहसीलमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्हा दौरा होतो. आपल्यासोबत सुजय विखे पाटील आहेत, आपण त्यांना विचारूया आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे कशी असणार. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 वाजेपर्यंत या सभेला संबोधित करणार आहेत. पूर्ण तयारी झालेली आहे, सगळ्या गोष्टीची काळजी घेतली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात 1 लाखापर्यंत लोक येण्याची अपेक्षा आहे आणि पुढेही कोणाला उन्हाचा त्रास होऊ नये, पुढं मॉबमुळं सफोकेशन होऊ नये, व्हेंटिलेशनची काळजी घे, सगळ्या योजना आपण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्रास न होण्याच्या दृष्टिकोनातून घेतल्या. मला विश्वास आहे की चांगली सभा होईल. प्रधानमंत्री येत असताना सगळ्यांना त्यांना पाहण्याची फार मोठी उत्सुकता आहे आणि सभेच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळेल. आज फक्त आदरणीय प्रधानमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, हेच 2 मुख्य नेते आहेत. जसं आज टप्पा संपेल त्या टप्प्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतील, अनेक नेते पाहायला मिळतील. अशी वेळ आपल्याला मिळणार आहे. आज वेळ कन्फर्म झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहे. हीच वास्तविकता समोरच्या उमेदवाराची आहे. मला आनंद आहे की अहिल्यानगरच्या जनतेने वेळीच ते पाहिलं, त्या बाईट पाहिल्यात आणि आता जनता सुटण्यासाठी जे चित्र 1 महिन्यापूर्वी दाखवलं जात होतं ते आणि आजच्या चित्रामध्ये जर तुम्ही फरक पाहिला तर कसं आहे, मूळ स्वभाव लपवला जाऊ शकत नाही. ॲक्टिंग फार काय चालत नाही. परमेश्वराची कृपा माझ्यावर प्रचंड आहे की हे खरा चेहरा जो पाडनेर तालुक्याने 4.5 वर्ष सहन केला हा जनतेपुढे आला आणि आता जनता याला उत्तर 13 मेला आणि 4 जूनला तुम्ही पहा निकाल काय लागतो. विरोधकांकडून आरोप केला जातो की कोणती विकास कामे झाले त्यांच्याकडून विकास कामे झाली नाही म्हणून त्यांना आज मंचावर आणावं लागू राहिली टीका होती. काय उत्तर दिलं पाहिजे ते स्वतः मला आश्चर्य वाटतं. प्रचाराला जाताना त्यांना माझ्या रस्ते दिसत नसते मग काय करू शकत नाही. हे पहा, एखाद्याने आंधळवयचा सोंगच घेतला असेल तर त्याला मी जागा करू शकत नाही. माझा विकास हेच माझं प्रमाणपत्र आहे आणि हेच माझं मतदान आहे. नेत्यांच्या बोलण्यावर जाऊ नका, जनतेला जाऊन विचारा सुजय विखेने काय केलं ते खरं उत्तर देतील. त्याशिवाय मजा नाही ना. मी तर नेहमी म्हणतो सगळे आले पाहिजे, अजून कोण राहिल्या ते घेऊन या. काय असतं, नेहमीचा संघर्ष आहे आमच्या जीवनात आणि आम्हाला आनंद वाटतो या गोष्टीचा. आम्ही जनमानसातले लोक आहोत. स्टेजवरचे पुढारी कितीतरी आणले तरी जनमानसाच्या मनामधले असलेली मोदींबद्दलची भावना, आमच्या परिवाराबद्दलची असलेली भावना काढू शकत नाही. वातावरण चांगलंच आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता फक्त मताधिक्य वाढायचं काम होणार आहे. एवढे कामं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलेले आहेत की निकाल इथला लागलेला आहे. फक्त आता त्यांच्या येण्याने जो जनसामान्य माणसाला अपेक्षा असते शेवटी की आपण ज्यांना पाहून मतदान करणार आहोत तो व्यक्ती आम्हाला एकदा पाहायला मिळाला तरी आम्ही समाधानी आहोत, यासाठी ही सभा आहे. नाही तर प्रधानमंत्र्यांचे कामं एवढे आहेत की या अहिल्यानगर लोकसभेमध्ये निकालाची चर्चा होऊ शकत नाही. पण जनमानसाने एकदा पाहिल्यानंतर त्यांना एक वेगळं आकर्षण आहे, त्यामुळे मतदिके वाढण्यामध्ये निश्चित या सभा मदत करेल याबद्दल काही कुठली शंका नाही. विकासाच्या कामावरती विचार केला असता तर निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे आताच लागलेला आहे असं ठाम मत सुजय विखे यांनी मानले. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश प्रासकर सोबत मी प्रवीण सरोसे, व्हॉट्सअप मराठी, अहमदनगर.